मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या गावात, तालुक्यात किंवा शहरात छोटा व्यवसाय करत असाल, उदाहरणार्थ भाजीपाला विकत असाल किंवा हातगाडीवर गल्लोगल्ली फिरून इतर किरकोळ सामान विकत असाल, असे छोटे मोठे व्यवसाय करत असाल आणि लॉकडाऊन मुळे ते व्यवसाय बंद झाले असतील, तर ते व्यवसाय परत सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 10,000 रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील बँकेत अर्ज करायचा आहे. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही 2 प्रकारे अर्ज करू शकता. तुमच्या तालुक्यातील किंवा गावाशेजारील बँकेत जाऊन फॉर्म भरून देणे आणि दुसरा प्रकार आहे ऑनलाईन पद्धत. तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल किंवा कॉम्प्युटर असेल तर त्यावरूनही तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी मी दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करावा याबद्दल माहिती सांगणार आहे. फॉर्म कसा डाऊनलोड करावा, तो फॉर्म कसा भरावा हे जाणून घेऊयात. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरावा हे जाणून घेऊयात. अत्यंत कमी व्याजदरात व्यवसाय उभारणीसाठी कर्ज मिळवण्यासाठी ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास हा ऑफलाईन अर्ज नमुना आहे. असा अर्ज तुम्हाला बँकेत भरावा लागतो. हा अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाजवळील बँकेत हा अर्ज सादर करू शकता. तुम्हाला हा ओरिजिनल फॉर्म पीडीएफ स्वरूपात अगदी एका क्लिकवर मिळू शकतो. त्यासाठी तुमच्या मोबाईल मधील किंवा कॉम्प्युटर मधील क्रोम ब्राउझर मध्ये किंवा कोणत्याही ब्राउझर मध्ये सर्च बार मध्ये टाइप करा www.digitaldigi.in. त्यानंतर डिजिटल डीजी बी डिजिटल ही लिंक ओपन होईल. या लिंक वरती क्लिक करा किंवा या लिंक वरती टच करा. वेबसाईटच्या नेव्हिगेशन बार वरील इंग्लिश आर्टिकल या बटणावरती क्लिक करा. वेबसाईटला थोडे खाली स्क्रोल करा. वेबसाईटवर काही वेळ थांबल्यानंतर एक नोटिफिकेशन पॉपअप ओपन होईल. वी वुड लाईक टू सेंड नोटिफिकेशन फॉर द न्यूज अँड अपडेट्स अलाउ या बटणावरती क्लिक करा, जेणेकरून या वेबसाईटवर नवीन योजनांविषयी माहिती अपडेट केल्यास त्याविषयी तुम्हाला त्वरित माहिती मिळेल. पेजला थोडे खाली स्क्रोल केल्यावर पीएम स्वनिधी स्कीम ऑफलाईन फॉर्म पीडीएफ अशी गुलाबी रंगाची लिंक दिसेल. त्या लिंकवरती क्लिक करा किंवा टच करा. लगेच तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये पीएम स्वनिधी स्कीम ऑफलाईन फॉर्म डाउनलोड होईल. सर्व्हर प्रॉब्लेम मुळे कधी कधी डाउनलोड फेल होते, पण काळजी करू नका, त्यासाठी परत डाउनलोड करा. परत डाउनलोड केल्यावर पीएम स्वनिधी स्कीम ऑफलाईन फॉर्म डाउनलोड झाला आहे. तो व्यवस्थित वाचून घ्या आणि व्यवस्थित भरून घ्या. ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात पुढे माहिती आपण बघणारच आहोत. जी माहिती ऑनलाईन फॉर्म मध्ये भरावी लागते तीच माहिती ऑफलाईन फॉर्म मध्ये सुद्धा भरावी लागते. दोन्ही फॉर्म मध्ये माहिती सारखीच असते. या ठिकाणी माझ्या स्क्रीनवरती जो फॉर्म ओपन झालेला आहे तो ऑफलाईन आहे. पीएम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी म्हणजेच पीएम स्वनिधी योजना लोन ऍप्लिकेशन फॉर्म. तर या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आहे, डेट आहे, नेम ऑफ बँक आहे, स्टेट नेम आहे, यूएलबी नेम आहे, राईट साईडला फोटो आहे, ऍज अ रिसिव्ड फ्रॉम आधार डेटाबेस ऑन ई केवायसी. ऑनलाईन भरताना, ऑनलाईन फॉर्म भरताना हा फोटो ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाल चिन्हांकित केलेली जी माहिती असेल ती टाकणं अनिवार्य आहे. मेंबर ऑफ सीआयजी आहे ती माहिती इथे लिहायची आहे. नेम ऑफ स्ट्रीट वेंडर्स लिहायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. जेंडर लिहायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. मॅरिटल स्टेटस टाकायचा आहे. सोशल कॅटेगरी आहे. नेव्हिटी आहे. केवायसी डॉक्युमेंट्स आहेत जसं की आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, अदर गव्हर्नमेंट अप्रूव्ह डॉक्युमेंट. त्यानंतर डू यू हॅव अ फॅमिली. फॅमिली डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमच्या घरातील सर्व सदस्यांची नावं या ठिकाणी टाकायची. त्या सदस्याचं रिलेशनशिप विथ ऍप्लिकंट म्हणजे जो अर्ज करणार आहे त्याच्यासोबत त्या घरातील सदस्याचं नातं काय ते या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांचं वय, एज या रकान्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर हॅव यू बीन कवर्ड अंडर यूएलबी सर्वे फॉर आयडेंटिफिकेशन of street vendor under street vendor act 2014, write yes or no. If yes, write survey reference number. जर तुम्ही 2014 सर्वे मध्ये तुमचं नाव आले असेल तर ते टाकायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ वेंडिंग टाकायचं आहे. ऍड्रेस ऍज पर केवायसी या ठिकाणी टाकायचं आहे. करंट ऍड्रेस टाकायचं आहे. वेंडिंग ऍक्टिव्हिटी या ठिकाणी टाकायची आहे. लोकेशन एरिया ऑफ वेंडिंग या ठिकाणी टाकायचं आहे. स्टेशनरी वेंडर्स, मोबाईल वेंडर्स, लँडमार्क या ठिकाणी टाकायचं आहे. बँक अकाउंट डिटेल्स या ठिकाणी बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला टाकायचे. नेम ऑफ बँक, ब्रँच, आयएफसी, अकाउंट नंबर, डिजिटल पेमेंट, पेमेंट ऍग्रिगेटर, यूपीआय, व्हीपीए जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. बँक लेंडिंग इन्स्ट्रक्शन, आउटस्टँडिंग अमाऊंट, मंथली ईएमआय, त्याच्यानंतर लोन अमाऊंट रिक्वायर्ड, जितकी अमाऊंट तुम्हाला गरज असेल ती अमाऊंट या ठिकाणी टाका. लोन रेफरन्सेस टाका. त्यानंतर हॅव यू अवेल्ड द बेनिफिट्स अंडर एनी ऑफ द स्कीम म्हणजे तुम्ही या खालील पैकी एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला आहे काय. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, दीनदयाल आरोग्य योजना, लाईव्हहूड्स मिशन,
प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस या सर्व योजना आहेत. या ठिकाणी तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. ज्या योजनेत तुम्ही लाभ घेतला असेल त्यावरती टिक करायचे आणि अशा प्रकारे जो तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तुम्ही जी बँक निवडली असेल त्या बँकेत तुम्हाला सादर करायचा आहे. व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर आपणास विनंती आहे की नवीन योजनेच्या माहिती संदर्भातील विविध व्हिडिओज मी या माझ्या युट्यूब चॅनलवर पब्लिश करत असतो आणि त्याचा उपयोग अनेक शेतकरी बांधवांना व सर्वसामान्य व्यक्तींना होताना दिसत आहे. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळावी यासाठी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. चला तर आता थोडाही वेळ न दवडता जाणून घेऊयात की पीएम स्वनिधी योजनेचा ऑनलाइन फॉर्म कसा भरावा. मित्रांनो, तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मधील ब्राउझर मध्ये पीएम स्वनिधी योजना हा कीवर्ड टाइप करा. जसंही तुम्ही हा कीवर्ड टाइप करून एंटर कराल, यानंतर जी पहिली लिंक असेल पीएम स्वनिधी मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग अँड अर्बन अफेअर्स या लिंक वरती क्लिक करा. जसंही तुम्ही या लिंक वरती क्लिक कराल त्यानंतर पीएम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी म्हणजेच पीएम स्वनिधी ही वेबसाइट ओपन झालेली असेल. या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील, अप्लाय फॉर लोन, अप्लाय फॉर एल ओ आर, पीएमएस डॅशबोर्ड. तर यापैकी अप्लाय फॉर लोन या बटनावरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर असा टाकायचा आहे जो की आधारला लिंक असेल. त्यानंतर आय एम नॉट रोबोट या बॉक्स वरती क्लिक करा. जसे तुम्ही या बॉक्स वरती क्लिक कराल या ठिकाणी दिलेल्या सूचनानुसार चित्र तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तर उदाहरणार्थ सिलेक्ट ऑफ इमेजेस विथ मोटरसायकल असं या ठिकाणी सूचना आलेली आहे. बॉक्स मध्ये जेही मोटरसायकलची चित्र असतील ती मला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. ही सूचना वेगवेगळी असते, तर दिलेल्या सूचनाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी क्लिक करा आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी या बटनावरती क्लिक करा. जसंही तुम्ही रिक्वेस्ट ओटीपी या बटनावरती क्लिक कराल तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल जो की तुम्हाला ओटीपी या बॉक्स मध्ये टाकायचा आहे. ओटीपी व्यवस्थित टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी या बटनावरती क्लिक करा. जसे तुम्ही व्हेरीफाय ओटीपी या बटनावरती क्लिक कराल या ठिकाणी एलिजिबिलिटी साठी काही सूचना आहेत. कॅटेगरी ए मध्ये एक पर्याय दिलेला आहे, स्ट्रीट व्हेंडर्स इन पोजिशन ऑफ सर्टिफिकेट ऑफ वेंडिंग COV/आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय अर्बन लोकल बॉडीज. हा पर्याय सिलेक्ट करताच खाली तुम्हाला एंटर सर्वे रेफरन्स नंबर टाकावा लागणार आहे. जर सर्वे नंबर माहिती नसेल तर डोंट हॅव SRN फाइंड हिअर या लिंक वरती क्लिक करा. जसंही तुम्ही या लिंक वरती क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, ULB नेम सिलेक्ट करायचं आहे, नेम ऑफ स्ट्रीट वेंडर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर फादर्स नेम सिलेक्ट करायचं आहे आणि मोबाईल सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचंय. जसंही तुम्ही सर्च कराल या ठिकाणी तुमचा SRN नंबर शो होईल, ऍप्लिकंट्स नेम शो होईल, फादर्स नेम, स्पॉन्स नेम सर्व या ठिकाणी माहिती आलेली असेल. तो सर्वे नंबर त्या ठिकाणी कॉपी करून या बॉक्स मध्ये सर्वे रेफरन्स नंबर मध्ये टाईप करा आणि सर्च या बटनावरती क्लिक करा. जसे तुम्ही या ठिकाणी सर्च बटनावरती क्लिक कराल, अगोदर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुमचा सिरियल नंबर, तुमचं नाव, तुमचा ULB नंबर, तुमचं स्टेट, ULB नेम, जेंडर, एज, कॉन्टॅक्ट नंबर सर्व डिटेल्स या ठिकाणी दिसतील. त्यानंतर सिलेक्ट वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन, सर्टिफिकेट ऑफ वेंडिंग, आयडेंटिटी कार्ड. तर यापैकी तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ वेंडिंग आणि आयडेंटिटी कार्ड या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचंय. आता दुसरी कॅटेगरी बी याविषयी जाणून घेऊयात. स्ट्रीट व्हेंडर्स हू हॅव बीन आयडेंटिफाईड इन द सर्व्हे बट हॅव नॉट बीन इश्यूड सर्टिफिकेट ऑफ वेंडिंग /आयडेंटिटी कार्ड. म्हणजेच असे जे किरकोळ विक्रेते आहे ज्यांचा सर्वे झालेला आहे परंतु त्यांना सर्टिफिकेट दिलेलं नाही किंवा आयडेंटिटी कार्ड मिळालेलं नाही. जर या बी कॅटेगरी मध्ये तुम्ही येत असाल तर या कॅटेगरीला सिलेक्ट करा. एंटर सर्वे रेफरन्स नंबर या ठिकाणी रेफरन्स नंबर टाका. जर रेफरन्स नंबर माहिती नसेल तर डोंट हॅव SRN फाइंड हिअर पहिल्यासारखीच या ठिकाणी प्रक्रिया करावी लागणार आहे. सर्वे नंबर मिळाल्यानंतर सर्च करा, त्यानंतर पहिल्याप्रमाणेच सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर कॅटेगरी सी आपण बघूयात. ज्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट किंवा कार्ड तुम्हाला मिळालं असेल तर या कॅटेगरी पैकी एक कॅटेगरी निवडा आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. आता आपण उदाहरणार्थ आपण आता ए कॅटेगरी निवडलेली आहे आणि नेक्स्ट या बटनावरती आपण आता क्लिक करणार आहोत. जसे आपण नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू तर स्ट्रीट व्हेंडर्स डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील. जसं की कॅटेगरी मध्ये ए मोबाईल नंबर आलेला आहे, त्यानंतर SV नेम आणि सिरियल नंबर या ठिकाणी आलेला असेल. तर आता या ठिकाणी आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर यासाठी आधार नंबर या चौकटीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आय एम नॉट रोबोट
या बटणावरती क्लिक करा आणि खाली दिलेल्या व्हेरीफाय या बटणावरती क्लिक करा. जसंही तुम्ही या बटणावरती क्लिक कराल तर एकदा चेकिंग साठी हा ऍप्लिकेशन तुमच्या समोर ओपन होईल. तो एकदा चेक करून घ्या, कन्फर्म करून घ्या, सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या. आता या ठिकाणी दोन पर्याय दिलेले आहेत. सबमिट युअर ऍप्लिकेशन टू मार्केट प्लेस व्हिजिबल टू ऑल लेंडर्स इन युअर नियर बाय एरिया. जी बँक तुमच्या जवळची असेल त्या बँकला हा ऍप्लिकेशन सबमिट होऊन जाईल. किंवा दुसरा जो पर्याय, सबमिट युअर ऍप्लिकेशन टू युअर प्रेफर्ड लेंडर्स. तुम्हाला ज्या बँकेचं कर्ज हवाय दिलेल्या यादीमधून तुम्ही जी बँक हवी असेल ती या ठिकाणी निवडू शकता आणि प्रेफर्ड ब्रँच नंबर या ठिकाणी तुम्ही टाकून आय अग्री टू PM सोनिधी या डिक्लेरेशन वरती क्लिक करा. सबमिट या बटणावरती क्लिक करा. जसंही तुम्ही सबमिट या बटणावरती क्लिक कराल या ठिकाणी एक पॉपअप तुमच्या समोर येईल. ऍप्लिकेशन सबमिटेड, युअर लोन ऍप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड. ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला मिळाला असेल तो कॉपी करून सेव्ह करून घ्या आणि डन या बटणावरती क्लिक करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे की PM स्वनिधी योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म कसा भरावा, जर ऑनलाईन जमत नसेल तर ऑफलाईन फॉर्म कसा भरावा, ऑफलाईन फॉर्म डाउनलोड कसा करावा, ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.